नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी साईबाबांच्या शिर्डीत 31 डिसेंबरच्या रात्री भाविकांची मोठी गर्दी होते. नाताळाच्या सुट्यापासूनच शिर्डीत भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात होते. यंदाही शिर्डीत भाविकांची गर्दी असून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला भाविकांना साईबाबांचे दर्शन चांगले व्हावे तसेच थंडीचे दिवस असल्याने भाविकांना अडचणी होऊ नये यासाठी साईबाबा संस्थांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात अतिरिक्त CCTV कॅमेरा बसवण्यात आले. तर त्याचबरोबर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी बाबांचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितलंय. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतर्फे आपले नताल महोत्सवासाठी और न्यू इयरच्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. आमचं प्रशासन सज्ज आहे. आम्ही इथे भाविकांचे स्वागत करण्यासाठी आमच्या मंदिर परिसर आमच्या सगळे एरिया आम्ही खूप सुंदर सजावट केलेली आहे. लाईटिंग केलेली आहे. फ्लावर डेकोरेशन आहे. और भक्तांची सुविधेसाठी आम्ही त्या दिवशी 31 तारखेला रात्रभर मंदिर उघडं ठेवणार आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही 6 ठिकाणी तात्पुरता निवास व्यवस्था चा प्लॅन केलेला आहे. ऑलरेडी तिथे शुरू आहे. आमचे जे बायोमेट्रिक पासेस काउंटर आहे ते आम्ही 4-5 ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामध्ये मुख्यतः जो त्रिकोणचा भाग आहे तिथे पण आम्ही बायोमेट्रिक पास सेंटर सुरू केलेलं आहे. मुख दर्शन करून खूप भाविक बाबांचे मुख दर्शन घेतात 1 तारखेला 31 तारखेला. तर त्याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे. तिथे एकदा मुख दर्शन केल्यानंतर 31 और 1 तारखेला पण उदी प्रसाद और पुंदी प्रसाद तिथे दिले जाणार आहे. और भाविकांना इथे आल्यानंतर आमचे जो क्राऊड मॅनेजमेंट डिझास्टर मॅनेजमेंट या दृष्टीने जो आमचे सेफ्टी सिक्युरिटीचे जे सगळे पाऊल उचलायला पाहिजे ते सगळे आम्ही संस्थांमार्फत केलेले आहे. आमचे संस्थांतर्फे आमचे जो निवास व्यवस्था आहे त्याची पूर्ण कॅपॅसिटी 20 ते 22 हजार भाविक तिथे राहू शकते असे आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे शिर्डीमध्ये सगळे हॉटेल्स व सगळ्यांचे मिळून 55 हजार लोक राहू शकते असं कॅपॅसिटी आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही आमचे जो तात्पुरता निवास व्यवस्था आहे निवारे आहे तिथे आम्ही नियोजन केलेलं आहे. मोठे मोठे निवारे उभे केलेलं आहे. आपले साई आश्रम 1 मध्ये 500 रूममध्ये साई आश्रम 2 मध्ये त्रिकोणच्या भागात आपले सगळे ठिकाणी आम्ही केलेलं आहे. व तिथे थंडीचे वाचवण्यासाठी आम्ही सगळे चारो बाउंड्री वगैरे पण केलेलं आहे. और तिथे सिक्युरिटी राहायला पाहिजे त्यासाठी आम्ही CCTV लावलेले आहे. 2 ठिकाणी 16 गुंठ्यामध्ये त्रिकोणच्या भागात आपण मोठी स्क्रीन लावणार आहे जेणेकरून साईबाबांचे दर्शन सगळ्यांना होणार आहे. तर कोणत्याही साईभक्तला बाबांचे दर्शन होणार नाही असं काही गोष्ट होणार नाही. सगळ्यांना साईबाबांचे दर्शन होणार आहे त्याचे आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे. 2018ला निरोप आणि 2019च्या स्वागतासाठी साईबाबा संस्थान प्रशासन सज्ज झाले असून मंदिराला सजवण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या निवाऱ्याची देखील मंडपाच्या अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. आलेल्या भाविकाला साईबाबांच्या दर्शनाबरोबरच खानपान लाडू प्रसाद आणि निवारा अशा सर्व मूलभूत सोयींसाठी संस्थांनी विशेष लक्ष दिले. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP24 शिर्डी.